हॅलो एवरीवन, आज आपण पाहणार आहोत सेमिस्टर फर्स्ट पेपर नंबर वन, एक्सपेरिमेंट नंबर वन, फिजिकल केमिस्ट्री। तर त्याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर वन आज आपण पाहणार आहोत स्टँडर्डायझेशन। तर एम आहे टू प्रिपेअर 0.1 नॉर्मल सक्सिनिक ॲसिड अँड स्टँडर्डाइज एन ए वेज ऑफ टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स। म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, सक्सिनिक ॲसिड तयार करायचं आहे। तर सक्सिनिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, CH2 COOH COOH। तर सक्सिनिक ॲसिडचं आपल्याला सोल्युशन तयार करायचं आहे। सक्सिनिक ॲसिडचं सोल्युशन आपण कसं करणार, ते पण किती करणार आहे, 0.1 नॉर्मल सक्सिनिक ॲसिड सोल्युशन। तर बघा, सक्सिनिक ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये चार ऑक्सिजन्स आहेत। ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 8, आणि मास नंबर किती, 16। म्हणजेच काय येणार, 16 × 4। 16 काय मास नंबर, 4 काय त्याच्यामध्ये ऑक्सिजन्स आहेत, म्हणजेच काय येणार, 64। 16 × 4 = 64। त्यानंतर या ठिकाणी 4 कार्बन ॲटम्स आहेत, 4 कार्बन ॲटम्स, 1, 2, 3, 4। बघा या ठिकाणी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, आणि या ठिकाणी 4, म्हणजे 4 कार्बन ॲटम्स आहेत। म्हणजे या ठिकाणी कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, मास नंबर 12। तर आपण याच्यामध्ये मॉलिक्युलर वेट करण्यासाठी मास नंबर घेत असतो, म्हणजेच काय येणार, 12 × 4 = 48। त्यानंतर हायड्रोजन किती आहेत, या ठिकाणी 2 आहेत, 2 × 2 = 4, 5 आणि 6। या ठिकाणी 6 हायड्रोजन, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, मास नंबर पण 1 असतो, म्हणजेच या ठिकाणी 1 × 6 = 6। म्हणजे टोटल किती येईल या ठिकाणी, 118। हे काय आलं, मॉलिक्युलर वेट ऑफ सक्सिनिक ॲसिड, मॉलिक्युलर वेट ऑफ सक्सिनिक ॲसिडचं हे मॉलिक्युलर वेट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं। तर हे मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं सक्सिनिक ॲसिडचं स्ट्रक्चर, CH2 CH2 COOH COOH, तर यामध्ये सक्सिनिक ॲसिडमध्ये 2 कार्बोझॅलिक ॲसिड्स ग्रुप आहेत, हा एक आहे आणि हा दुसरा आहे। याचं जर आपण आयोनायझेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, CH2 CH2 COO - COO - +2H+ मिळेल, बरोबर। म्हणजे याच्यामध्ये 2H+ आयन्स आहेत, म्हणजेच सक्सिनिक ॲसिड काय आहे, डायबेसिक ॲसिड आहे। काय आहे हे, डायबेसिक ॲसिड आहे। म्हणजे मॉलिक्युलर वेट आपलं किती आलेलं आहे, मॉलिक्युलर वेट 118 आलेलं आहे, डिवायडेड बाय 2। 2 का घेतलेलं आहे आपण, 2 का घेतलेलं आहे या ठिकाणी, कारण हे डायबेसिक ॲसिड आहे, म्हणजेच काय येईल या ठिकाणी, 59 ग्राम। म्हणजेच 59 ग्राम आपण सक्सिनिक ॲसिड घेतलं, SA घेतलं, म्हणजे सक्सिनिक ॲसिड घेतलं, आणि ते 1000 ml ला डायल्यूट केलं बाय युझिंग डिस्टिल वॉटर टू फॉर्म 1 नॉर्मल सक्सिनिक ॲसिड सोल्युशन। तर काय होईल या ठिकाणी, 1 नॉर्मल तयार होईल। समजा या ठिकाणी बघा, 5.9 ग्राम, 1 पॉईंट आपण या ठिकाणी, 1 डेसिमल या ठिकाणी आलेलो आहोत। तर सक्सिनिक ॲसिड आपण घेतलं आणि ते 1000 ml ला डिस्टिल वॉटर घेऊन जर डायल्यूट केलं तर काय होईल, 0.1 नॉर्मल सक्सिनिक ॲसिड तयार होईल, बरोबर। किंवा आपल्याला हे आपण या ठिकाणी किती केलेलं आहे, 1000 ml केलेलं आहे, तर आपल्याला समजा 100 ml एवढं सक्सिनिक ॲसिड बनवायचं आहे बाय युझिंग डिस्टिल वॉटर। तर त्यासाठी किती घ्यावं लागेल, 0.59 ग्राम सक्सिनिक ॲसिड घ्यावं लागेल आणि ते 100 ml वॉटर त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकल्यानंतर आपल्याला 0.1 नॉर्मल सक्सिनिक ॲसिड मिळेल। म्हणजे हे आपण 100 ml बनवत आहोत, तर आपल्याला हे सक्सिनिक ॲसिड कसं बनवायचं हे
मी तुम्हाला समजावून सांगितलेलं, कारण एमध्ये काय टू प्रिपेअर सक्सेनिक ऍसिड सोल्युशन, आपल्याला काय करायचं आहे सक्सेनिक ऍसिड सोल्युशन काय करायचं आहे प्रिपेअर करायचं आहे. तर आता हे आपल्याला किती वेट घ्यायचं सक्सेनिक ऍसिडचं हे लक्षात आलेलं आहे. आता बघा आपण काय करणार, आपण काय करणार बिकरमध्ये, बिकरमध्ये या ठिकाणी सक्सेनिक ऍसिड घेतलेलं आहे, सक्सेनिक ऍसिड, सक्सेनिक ऍसिड घेतल्यानंतर हे किती घेतलेलं आहे आपण 0.59 ग्राम एवढं घेतलेलं आहे. घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वॉटर टाकूया, वॉटर किती टाकणार आपण 50 ml वॉटर टाकूया. 50 ml वॉटर टाकल्यानंतर ग्लास रॉडच्या सहाय्याने, हा काय आहे हा ग्लास रॉड आहे, ग्लास रॉडच्या सहाय्याने आपण काय करूया स्टर करूया. स्टर केल्यानंतर हे सोल्युशन आपण स्टँडर्ड हॉलोमेट्रिक फ्लास्क जो आहे हा कितीचा आहे, हा स्टँडर्ड हॉलोमेट्रिक फ्लास्क हा 100 ml चा आहे, स्टँडर्ड हॉलोमेट्रिक फ्लास्क. तर हे सोल्युशन जे आहे बीकर मधलं सोल्युशन आपण याच्यामध्ये हे ट्रान्सफर केलं, तर हे 100 ml या ठिकाणी हे 100 ml येईल बरोबर. तर या ठिकाणी हे सोल्युशन ट्रान्सफर केल्यानंतर हे सोल्युशन आपण या ठिकाणी बीकर मधलं सोल्युशन हे स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मध्ये घेतलेलं आहे. आता हे सोल्युशन, त्यानंतर आपण जो राहिलेला पोर्शन आहे याच्यामध्ये हे 50 ml सोल्युशन आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये हे 50 ml काय करणार डिस्टिल वॉटर टाकणार, म्हणजेच आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे. काय तयार झालं 0.1 नॉर्मल सक्सेनिक ऍसिड सोल्युशन तयार झालेलं आहे, 0.1 नॉर्मल सक्सेनिक ऍसिड आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्टँडर्डायझेशन करायचं आहे बाय स्टँडर्डायझेशन ऑफ टू डिफरंट, स्टँडर्डायझेशन ऑफ टू डिफरंट एनओएस सोल्युशन बाय युझिंग सक्सेनिक ऍसिड सोल्युशन्स. तर आपण या ठिकाणी बघा, आता आपल्याला 0.1 नॉर्मल एनएओएचं सोल्युशन आपल्याला दिलेलं असेल, हे गिव्हन असेल. आता आपण याच्यामध्ये काय बघत आहोत पार्ट फर्स्ट पाहत आहोत, याच्यामध्ये काय बघतोय आपण आता हा पार्ट फर्स्ट पाहत आहोत. पार्ट फर्स्ट पाहत असताना आपल्याला 0.1 नॉर्मल एनएओएच सोल्युशन दिलेलं आहे, आपल्याला काय करायचंय स्टँडर्डायझेशन ऑफ 0.1 नॉर्मल एनएओएच सोल्युशन बाय युझिंग सक्सेनिक ऍसिड सोल्युशन, जे आपण आता सक्सेनिक ऍसिड सोल्युशन बनवलेलं आहे ते बरोबर. तर बघा आपल्याला काय करावं लागेल, आता ब्युरेटमध्ये एनएओएच घ्यावं लागेल. आता आपण या ठिकाणी ब्युरेट दाखवूया, या ठिकाणी ही आपण ब्युरेट दाखवलेली आहे, ही आपली ब्युरेट आहे. तर ब्युरेटमध्ये काय घेतलेलं आहे आपण, ब्युरेटमध्ये काय घेतलेलं आहे आपण एनएओएचचं सोल्युशन घेतलेलं आहे, आणि यांची नॉर्मॅलिटी किती आहे समजा 0.1. आता ही अननोन नॉर्मॅलिटी असते, परंतु आपण एक्सपेरिमेंट करत आहोत म्हणून मी तुम्हाला हे समजावून सांगत आहे बरोबर. या ठिकाणी हा ब्युरेट स्टँड आहे, हा जो आहे तो काय या ठिकाणी हा ब्युरेट स्टँड आहे. ब्युरेट स्टँड घेतल्यानंतर आपण या ठिकाणी काय घेतलेला आहे हा या ठिकाणी काय असतो हा कॉनिकल फ्लास्क, हा काय या ठिकाणी हा कॉनिकल फ्लास्क आहे. कॉनिकल फ्लास्क मध्ये, कॉनिकल फ्लास्क मध्ये काय घेणार आपण या ठिकाणी 10 ml 0.1 नॉर्मल सक्सेनिक ऍसिड घेणार आहोत. काय घेणार आहोत आपण सक्सेनिक ऍसिड सोल्युशन घेणार आहोत, आणि सक्सेनिक ऍसिड सोल्युशन घेतल्यानंतर 0.1 नॉर्मल सक्सेनिक ऍसिड सोल्युशन घेतल्यानंतर याच्यामध्ये परत काय टाकणार आहोत आपण 1% फिनॉफ्थॅलिन इंडिकेटर, फिनॉफ्थॅलिन इंडिकेटर टाकणार आहोत. आणि फिनॉफ्थॅलिन इंडिकेटर टाकल्यानंतर, फिनॉफ्थॅलिन इंडिकेटर टाकल्यानंतर आपण काय करणार हे जे सोल्युशन आहे एनएओएचचं सोल्युशन, हे एनएओएचचं सोल्युशन जर आपण
एनएवाईचं सोल्युशन आपण या ठिकाणी ॲड करत राहिलो. ॲड करत राहिल्यानंतर या ठिकाणी काय होईल, हे सोल्युशन कसं आहे, कलरलेस आहे. कलरलेस झाल्यानंतर या ठिकाणी काय होईल, हे कलरलेस झाल्यानंतर हे काय होईल, हे या ठिकाणी हे पिंक होऊन जाईल. हे पूर्ण सोल्युशन काय होईल, पिंक होऊन जाईल. त्यावेळेस किती सोल्युशन आपल्याला ऍड करावं लागणार आहे, हे किती सोल्युशन, 10 ml लाच काय होईल, आपली ही रीडिंग येईल. म्हणजेच या ठिकाणी इनिशियल रीडिंग समजा 0.0 असेल, 0.0 असेल, तर या ठिकाणी फायनल रीडिंग काय येईल, आपली 10 ml येईल. 10.0 10.0 10.0, म्हणजे CVR काय असेल आपला 10.0, बरोबर. डिफरन्स पण काय असणार, 10.0 10.0 10.0 वगैरे असणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला हा पार्ट फर्स्ट स्टँडर्डायझेशन कशाचं केलेलं आहे, आपण 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशनचं आपण स्टँडर्डायझेशन केलेलं आहे. आता हे रीडिंग, आता 10 ml आपण रीडिंग या ठिकाणी म्हणलेलो आहे, बरोबर. हे स्टँडर्ड रीडिंग आहे, तर तुमची प्लस मायनस 2 रीडिंग चालते. म्हणजेच किती, 9.8 to 10.2 पर्यंत तुमची रीडिंग आली तरी चालेल, बरोबर. आता हे तुम्हाला हा आपण स्टँडर्डायझेशन केला, आता रीडिंग आपल्याला मिळालेली आहे. रीडिंग मिळाल्यानंतर आपण काय करतो, त्याची नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करतो. नॉर्मॅलिटी कशी कॅल्क्युलेट करतो बघा, आता नॉर्मॅलिटी आपण कॅल्क्युलेट करूया. आता या ठिकाणी रीडिंग आपल्याला मिळालेली आहे. नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा फॉर्म्युला आहे, तर हा फॉर्म्युलाच्या साह्याने आपण नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करूया. तर नॉर्मॅलिटी N1 इज इक्वल टू 0.1 × 10 डिवायडेड बाय ए. म्हणजेच ही रीडिंग कशाची आहे, आपली ए ची रीडिंग आहे. म्हणजेच हा काय आहे, CVR आहे. म्हणजेच 0.1 × 10 डिवायडेड बाय 10, रीडिंग 10 आलेलं आहे, 10 10 गेट कॅन्सल, इज इक्वल टू 0.1 नॉर्मल. म्हणजेच नॉर्मॅलिटी N1 ही नॉर्मॅलिटी कशाची आलेली आहे, ही जी नॉर्मॅलिटी आलेली आहे N1, म्हणजेच कशाची नॉर्मॅलिटी आहे, NaOH ची नॉर्मॅलिटी. आपण किती घेतलं होतं, 0.1 नॉर्मल NaOH, म्हणजेच त्याची नॉर्मॅलिटी किती आली आहे, 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन, जे आपण त्याची काय केलेली आहे, नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. तर हा एक्सपेरिमेंट तुमच्या लक्षात आलेला असेल. तर आपल्याला काय करायचं आहे, आता पार्ट टू करायचा आहे. पार्ट टू मध्ये आपल्याला बघा काय करायचं आहे. आता या ठिकाणी पार्ट टू मध्ये सेम प्रोसिजर आहे. तर पार्ट टू मध्ये या ठिकाणी फक्त आता वेगळं कॉन्सन्ट्रेशन घेतलं NaOH बघा, स्टँडर्डायझेशन ऑफ NaOH पार्ट टू. तर या ठिकाणी आपण 0.2 नॉर्मल NaOH घेऊया. NaOH 0.2 नॉर्मल NaOH घेऊया. 0.2 नॉर्मल NaOH घेतल्यानंतर प्रोसिजर तर सेमच असणार आहे. आपण काय करणार, ब्युरेट घेणार, बरोबर. या ठिकाणी मी शॉर्टमध्ये समजावून सांगतो, आता हे तुम्हाला समजलं असेल. आता हे ब्युरेट घेतलेले आहे, या ब्युरेटमध्ये काय घेतले आपण, ब्युरेटमध्ये काय घेतले, 0.2 नॉर्मल NaOH सोल्युशन घेतलेलं आहे, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी हा ब्युरेट स्टँड आहे, हे ब्युरेट स्टँडला ब्युरेट अडकवलेले आहे. खाली काय आहे, हा कॉनिकल फ्लास्क आहे, बरोबर. हा आपला कॉनिकल फ्लास्क आहे. कॉनिकल फ्लास्क घेतल्यानंतर या ठिकाणी आपण सेम प्रोसिजर आहे. 10 ml काय असणार आहे, 0.1 नॉर्मल सक्सेनिक ऍसिड असणार आहे. सक्सेनिक ऍसिड असणार आहे प्लस 1% फिनॉक्थॅलिन इंडिकेटर याच्यामध्ये टाकणार आहे. फिनॉक्थॅलिन इंडिकेटर टाकणार आहोत. फिनॉक्थॅलिन इंडिकेटर टाकल्यानंतर आपल्याला एंड पॉइंट काय येईल, एंड पॉइंट काय येईल याचा बघा, याचा एंड पॉइंट काय येईल, कलरलेस टू पिंक येईल. असा काय येईल या ठिकाणी, कलरलेस टू पिंक एंड पॉइंट कलरलेस टू पिंक. आता या ठिकाणी रीडिंग किती यायला पाहिजे, या ठिकाणी रीडिंग स्टँडर्ड रीडिंग किती यायला पाहिजे, 5 ml यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी रीडिंग किती येईल बघा, पार्ट सेकंड मध्ये 0.0 इनिशियल असेल हे. तर या ठिकाणी रीडिंग आपली किती यायला पाहिजे, 5.0 5.0 5.0, म्हणजेच कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग काय असेल, 5.0 ml, किंवाच आपण त्याला काय म्हणू शकतो, CM³ असंही म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला ही रीडिंग कोणती मिळालेली आहे, बी रीडिंग, म्हणजेच काय, 5.0.
परंतु तुमची रीडिंग प्लस मायनस टू आली तरी चालते, म्हणजेच कितीच्या दरम्यान यायला पाहिजे, 4.8 to 5.2 या दरम्यान तुमची रीडिंग यायला पाहिजे. हे पार्ट टू साठी रीडिंग आहे, हे काय कशासाठी रीडिंग आहे, हे पार्ट टू साठी रीडिंग आहे. आता पार्ट टू साठी रीडिंग झाल्यानंतर त्यानंतर आपण याचं हे कॅल्क्युलेशन्स करून पाहूया. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आता याचं कॅल्क्युलेशन करायचं झालं तर कसं कॅल्क्युलेशन येईल बघा, या ठिकाणी हे याचं कॅल्क्युलेशन आहे, या ठिकाणी ए च्या ऐवजी काय असणार आहे, बी असणार, म्हणजे 0.1 × 10 डिवायडेड बाय बी असणार आहे, बरोबर. म्हणजे बी ची रीडिंग किती आलेली आहे, 0.1 × 10 डिवायडेड बाय 5.2, म्हणजे 0. या ठिकाणी लिहितो मी 0.1 × 2 इज इक्वल टू 0.2 नॉर्मल NaOH सोल्युशन्स, बरोबर. म्हणजे हा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजला असेल, म्हणजे रिझल्ट मध्ये काय, द नॉर्मॅलिटी ऑफ गिव्हन NaOH सोल्युशन पहिलं कोणतं होतं, 0.1 नॉर्मलचं होतं, तर त्याची नॉर्मॅलिटी आपण कॅल्क्युलेट काय केली, 0.1 नॉर्मल NaOH. दुसरं नॉर्मॅलिटी ऑफ गिव्हन अनदर सोल्युशन नंबर टू किती होतं, 0.2 नॉर्मल होतं, तर आपलं काय आलेलं आहे या ठिकाणी, 0.2 नॉर्मलच आलेला आहे. म्हणजे पहिला रिझल्ट काय आलेला आहे, पहिला रिझल्ट काय आलेला आहे, N1 इज इक्वल टू 0.1 नॉर्मल आणि N3 इज इक्वल टू 0.2 नॉर्मल, हा आपला काय आलेला आहे या ठिकाणी, रिझल्ट आलेला आहे. तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजला असेल. आता ह्या हे तुम्हाला मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी काय केलेलं आहे, अगोदरच तुम्हाला प्रोसिजर वगैरे हे प्रोव्हाइड केलेले आहे. तर आता तुम्ही ती प्रोसिजर रीड करायची. आता रीडिंग्स आणि कॅल्क्युलेशन्स मी बऱ्यापैकी तुम्हाला करून दाखवलेले आहेत, तर तुम्ही ह्या रीडिंग्स लिहा, रीडिंग्स लिहून त्याचे कॅल्क्युलेशन्स करा आणि एक्सपेरिमेंट समजून घ्या, आणि याच्यावरूनच तुम्हाला वायवा, एक्सपेरिमेंटल वायवा होईल. तर तुम्ही हे केअरफुली रीड करा, त्यानंतर एका पेजेसवर काय करा, हे एक्सपेरिमेंट पूर्ण लिहून काढा, त्याला एक फाईल टाका, आणि एक्सपेरिमेंटच्या वायवाच्या वेळेस तुमच्याकडे फाईल असणं गरजेचं आहे, आणि याच्यावरूनच तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील, आणि तुम्ही हा जो एक्सपेरिमेंट आहे तो काय करा, हा कम्प्लीट करा. एक्सपेरिमेंट कम्प्लीट केल्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं काय, एम, ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन टेबल, कॅल्क्युलेशन्स. आता तुम्हाला रीडिंग्स आणि कॅल्क्युलेशन्स हे करून दाखवलं, हे फक्त तुम्ही काय करायचं आहे, पेजेसवर लिहायचं आहे. पेजेसवर लिहिल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण समजेल आणि रिझल्ट्स वगैरे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजला असेल तर आपण हा एक्सपेरिमेंट नंबर 1, स्टँडर्डायझेशन ऑफ टू डिफरंट NaOH सोल्यूशन बाय युजिंग सक्सिलिक ऍसिड, या ठिकाणी आपण स्टॉप करत आहोत. थँक्यू.